शरद पवार यांचा कार्यकर्त्यांबद्दलचा कॉन्फिडन्स गेल्याने ते स्वतः माढा लोकसभा मतदारसंघातून उभे राहत आहे अशी टीका महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. ते कराड येथे बोलत होते. कराडमध्ये भारतीय जनता पार्टीच्या 4 लोकसभा मतदारसंघाची बैठक झाली त्यानंतर पत्रकारांशी चंद्रकांत पाटील बोलत होते. या वयात 600 गाव पालथी घालणं सोपं असल्याचीही टीका पाटील यांनी केली. कोणीही उभे राहू द्या, माढा आम्ही जिंकणार असा विश्वासही चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. माढ्यामधून कोणी उभं राहू, शरद पवार त्यांचे ॲटिमोस्ट, हां, मग माझ्या कार्यकर्त्यांकडून मांडलं किंवा त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांमधून कॉन्फिडन्स राहिला नाही, त्यामुळे ह्या वयामध्ये आणि ह्या तब्येतीच्या स्थितीमध्ये ते उभे राहतात. मी प्रेमाने त्यांना सल्ला दिला तो त्यांना आवडला आहे, त्यांना म्हटले की मला सल्ला घालवला जाऊ शकतो का असं म्हणाला. मी सल्ला दिला की ह्या वयात 600 गाव भटकणं काही सोपं आहे का, पण त्यांचा कॉन्फिडन्सच गेलेला आहे त्यामुळे ते डायरेक्ट घरातच उभे करायला येतात, त्यामुळे ते ॲटिमोस्ट शरद पवार उभे करतात, ते खालीच असेल ना, कोणी बघू माढा आम्ही जिंकणार.